कर्जत तालुक्यात कोरेगाव जिल्हा परिषद गटामध्ये सर्वात कमी फक्त चार अर्ज दाखल झाले आहेत मिरजगाव जिल्हा परिषद गटासाठी अकरा उमेदवारांनी अर्ज दाखल केले कुळधरण जिल्हा परिषद गटासाठी बारा अर्ज दाखल झाले आहेत राशीन जिल्हा परिषद गटासाठी बावीस अर्ज दाखल झाले आहेत तर चारही गटांपैकी राशीनमध्ये सर्वात जास्त उमेदवारी अर्ज दाखल झालेत कर्जत पंचायत समितीच्या आठ जागेच्या निवडणुकीसाठी एकूण एकशे तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले यामध्ये राशीन गणासाठी पंधरा उमेदवारांनी अर्ज दाखल केले भांबोरा गणामधून वीस अर्ज दाखल झाले कुलधरम गणासाठी अकरा अर्ज दाखल झाले तर चापडगाव गणासाठी आठ अर्ज दाखल झाले कोरेगाव गणातून अकरा अर्ज दाखल झाले मिरजगाव गणातून एकोणावीस अर्ज तर जलालपूर गणासाठी सहा अर्ज दाखल झालेत निमगाव गांगरडा गणासाठी बारा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती यावेळी काही ठिकाणी अनपेक्षित घडामोडी घडल्याने त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं तालुक्यात भाजपासह काँग्रेसने सक्षमपणे सर्वच जागांवर उमेदवार उभे केले असून त्यांची अधिकृत यादीही जाहीर केली मात्र राष्ट्रवादीला सर्व जागांसाठी उमेदवार देणं शक्य झालं नाही तर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्यासह सा काही प्रमुख नेत्यांनी नाराजी व्यक्त करत प्रतिक्रियेपासून दूर राहणं पसंत केलं रासपने दहा जागांवर उमेदवार दिले असून बसपा भारीप यांनी आपले उमेदवार काही जागांवर दिले आहेत मनसेने मात्र एकाही जागेवर उमेदवार न दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे न्यूज रिपोर्टर आशिष बोरा एसनायन मीडिया कर्जत